झाली ते मामा नाही का फेट्यावाले फेट्यावाले त्यांचं नाव काय म्हणजे त्या व्हिडिओला नाव असेल ना. आता बघा आता जस्ट बघितलंय ते एक नातू आहे त्यांचा मोठा मुलगा आहे. बर बर हा म्हणजे स्तंगांना बोजाप्पा मेत्रे हा ते आपलं यांच्याकडून वळू घेतलं त्यांनी ते वासरू लहान असताना म्हटले ते. बर म्हणजे त्या व्हिडिओचं नाव बघा बघू काय तुमच्या समोर आहे का दिसते का बघा म्हणजे पिवळा फेटा. हा मेत्रे बोजाप्पा मेत्रे. असं याच्यातलं म्हणजे एवढं डिटेल माहिती कोणी दिली नाही आजपर्यंत. बर 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 खरंच म्हणजे खरंच काम आहे हो तुमचं. आपल्याला आहे ना एक आता मला आहे ना एक मस्त अशी कारवड द्या बरं ते आपल्या राजपूत मामा आहे ना. बर त्यांच्या गोऱ्याची असली तर कारवड द्या म्हणजे कसं मला एकदाच घ्यायची पण चांगली घ्यायची. बर 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 आणि इथे संभाजीनगर औरंगाबादला एवढं लंब आहे का म्हणजे ती येणं जाणं ते सगळं म्हणजे विचार करून घ्यावं लागते. बर बर काय अडचण नाही पण जेव्हा वेळ भेटेल ना तेव्हा तुम्ही या समोर बैल बघायला किंवा भेटायला चर्चा करायला किंवा तुम्हाला या गोष्टी डोळ्यासमोरून कशा वाटतात हे एकदा बघून आम्हाला सांगायला वेळ काढा. बर नक्की मग आता मी पाहतो या सुट्टीत दिवाळी सुट्टीत झाला तर करतो प्लॅन नाही तर मग एक संडे करून पण मिळेल ना चांगली एकदम. हो मिळणार मिळणार काय अडचण नाही. प्रयत्न केल्यानंतर कोणती गोष्ट मिळत नाही अशी नाही पण आज प्रत्येक जण आयुष्यात गुंतलाय प्रत्येकाच्या कामात. हा जसं काम आता एवढे व्यस्त आहे ना की त्यांना त्यांच्या कामात हे नाही पण त्याच्यात वेळ काढून जाणं हे मोठं काम आहे. आता म्हणजे ती मुलाखत घेतल्यावर काय वाटलं तुम्हाला किंवा बदल काय घडेल. बदल म्हणजे एवढे डिटेल जर म्हटलं तर लोकांना ते अजून ते त्याच्यावर काम करायला उत्साह वाढेल आणि 100% काम जसं 24 कॅरेट सोनं आहे तसं काम होणार आहे ते पुढे. हे कसं असं मिक्स होतं हे होतं ते होतं लोक कुठूनही बी घेतात पण हे व्हिडिओ पाहून तुमचा व्हिडिओ पाहून वाटलं की हे याच खाणीतली घ्यायला पाहिजे ना आणि इथून पुढे जे होईल ती बी पुढे चांगलीच खाणी निवडेल. म्हणजे ते मुलाखत ऐकून असं वाटतंय की त्याच खाणीतली एखादी गोष्ट घ्यावी. म्हणजे असं वाटत नाही ना तुम्हाला त्या आजोबाला शिकवून मुलाखत घेतली किंवा सांगून नाही 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 त्यांनी सांगितलं तुमच्या वडला त्या वडला कोण बी घेईल त्यांनी. म्हणजे ते ज्याला जाणकार आहे त्यांनी बरोबर ते म्हणजे विचार करून एकदम मुळापर्यंत जाऊन किंवा एकदम कुठून उगम झाला त्या वस्तूचा सगळं तिथपर्यंत कुणी गेलं नाही नुसतं आता चॅम्पियन झालं म्हणून त्याचीच वा वा करणं असं नाहीये. नाही संघांना बोजाप्पा मेत्रे मामांनी भारत मळगे मामांचं पण नाव घेतलेलं ऐकलं तुम्ही. घेतलेलं घेतलेलं आहे तुमच्या पप्पाचं बी नाव घेतलेलं आहे त्यांच्याकडून वासरू पण घेतलेलं आहे. म्हणजे त्यांचा आणि त्यांचा व्यवहार सुद्धा घडलेला किंवा पारक एक असलेली झाली. पारक एकच म्हणजे मला माहिती आहे ते मामाचं बी पारक नंबर एक आहे आणि त्या मामाची पेटेवाले मामाची बी यायचं म्हणजे पेटेवाले मामाने त्यांच्याकडून घेतलं म्हणजे हे वरचढ झाले भारत मामा. दोन गुण का होईना एक खादा गुण का होईना त्यांच्यापेक्षा जास्त म्हणून त्यांनी घेतलं त्यांच्यापासून. पण हे ओळखायला सुद्धा मनाची दानत लागते ना अभ्यास पण लागतो. कोण अभ्यास लागते आता तुमचं जेवढं हे तर तुम्हाला जेवढं एवढं हे तुम्ही एवढं करताय याच्या माग म्हणजे तुमच्या वडिलाच हे एवढं हे ते दिसत नाही तुम्ही बोलता म्हणून दिसत आहे का नाही. बरोबर बरोबर ओळखलं कारण का त्या माणसानं जगा त्या माणसाचं कर्तृत्व जगानं कसं ओळखायचं नेमकं नेमकं आता तुम्ही सांगताय म्हणून आता हे मला कळलंय. असे बरेच लोक आहेत ज्यांना कळलं का या माणसाला ही माहिती कुठून आली. बरं म्हणजे याच्यात मुरलेला माणूसच याला ही माहिती देऊ शकतो. हे मामा म्हणले नाही का ते आजोबा हे कुणी सांगितलं म्हणजे तुम्हाला त्यांना डायरेक्ट प्रश्न केला ना. एवढी खरी बातमी खोल बातमी कस काय माहिती नाही.
म्हणजे मी त्यांना त्यांना आठवत नसलेली गोष्ट मी जाणीव करून दिल्यानंतर त्यांनी जाणीव करून दिली. हा त्यांच्या वयामानानं त्यांना ते लक्षात येईना ते. बरोबर बरोबर. म्हणजे तुम्ही या चॅनलच्या व्हिडिओ बारकाईनं लक्ष देऊन आठवणीनं बघता. सगळे बघतो मी. मला लिंक येते ना लगेच लाई हे केलेलं सबस्क्राईब तर लगेच आले आले येते. सात सेकंद 14 सेकंद 2 मिनिटात 8 मिनिटाच्या आतमध्ये डाउनलोड होतो व्हिडिओ. कारण सबस्क्राईब करून तुम्ही बेल आयकॉन प्रेस केलाय म्हणजे ती ऑल नोटिफिकेशनची घंटी तुम्ही वाजवलेली आहे म्हणून तुम्हाला लक्षा लगी फास्ट बातम्या पोहोचते. लगी फास्ट आली का आपण पाहायचं आणि जो आपल्याला खराब एकदम चांगला वाटला का लगी मग फोन करतो तुम्हाला. आणि बातमी ज्या वेळेला तुमच्यापर्यंत पोहोचते ती बातमी बरी वाटते किंवा त्या बातमीतून काहीतरी अभ्यास होतो. अभ्यास म्हणजे तुम्ही सांगा आता तुमचे ते वडिलांनी तुम्हाला सांगितलं भारत मामानी मग तुमच्यापासून आता आम्हाला माहित झालं ना. आता आम्ही कुठं आहे 500 किलोमीटरवर आहे तरी इथं बसून सांगू शकतो का ते वासराची ते अशी अशी वंशावळी आहे. बरोबर बरोबर. एवढी बातमी नाही आहे. बाकीचे लोक करतात खेळाडूमध्ये बरेच पण ते मग चॅम्पियन झालेले नंबर एक झालेले त्यांच्या दूध उदो करतात. मला काय करायचं आहे जे टिकवायचं ते वाढवायचं आहे. हा मग माझं तेच आहे म्हणजे ते आपल्याला येतच घ्यायचं पण मग असं लगेच म्हणजे त्याला विकणे नाही आणि दुसरं घेणे नाही. प्रत्येकाची भावना तयार झाली पाहिजे की ही मला विकायचं नाही. हा या गोष्टीसाठी मी धडपडतोय. मी बाकी कोणत्या गोष्टीसाठी जास्त धडपडत नाही. बरोबर आहे. आता माझ्याकडे देवणी आहे माझे मित्र बनतात माझा मराठवाड्या तिकडे देवणी जास्त चालते. देवणी आहे. देवणीचं पालन म्हणजे जवळपास 20-21 वर्षापासून घरापासून ते देवणी समजतात. एक राहतात पण म्हटलं की खिलाडी एक पाहिजे सगळं ते पाहून तुमचे व्हिडिओ पाहून वाटलं की एक खिलाडी सांभाळावं. ते बी अशी सांभाळायची जशी देवणी सांभाळल्या तसल्या. म्हणजे खिल्लारी शेतकरी शान युट्यूब चॅनल बघून तुम्हाला असं वाटलं की शिद्दापूर खाणीचं एक तरी आपल्या दारात असावं आणि ते आपल्याला आयुष्यभर सांभाळायसारखं असावं. सांभाळायसारखं पाहिजे का ते करून विकणे नाही ना आणि दुसरं कोणाचं असं किती चांगलं असलं तर घेणे नाही. आणि त्याच्याकडे व्यवसाय दृष्टिकोन चुकून सुद्धा जाऊ नये. नाही नाही ते आहे म्हणून आहे. देईल देईल न देईल जेवढं खाईल तेवढं शेर खत देईल तर ते शेणखत मिळेल आपल्याला बस. बरोबर बरोबर बरोबर. पुढून खाऊ घालले माग जेवढं निघाल तेवढं आपलं असं धरून चालायचं. हो हो हो. तुमच्या विचाराचे जर असे सर्व तयार झाले ना दादा आज आपला अख्खा भारत खिलारमय झाल्याशिवाय राहणार नाही. तेच व्हायला पाहिजे. अहो शिवाजी महाराजांनी त्या गाईचं दूध पिलं तेवढं हे झालं ते लोकांना जाण नाहीये. आणि जे टिकवून ठेवायचं आहे मी त्याबद्दल त्या गोष्टीसाठी धडपडतोय ती गोष्ट जगापर्यंत तळतळीनं पोहोचावी म्हणून मी समोर वेळेची आणि पैशाची किंवा इतर कोणत्याही गोष्टीची काळजी केली नाही. नाही तेच बरोबर आहे. आणि तुम्हाला निस्वार्थ जे करताय ना याचं फळ तुम्हाला एक दिवस अवश्य भेटेल. तुम्ही लिहून घ्या आपल्याकडून कारण शंभर कुठं तुमचा सत्कार तुमचा मान तरी भेटेल तुम्हाला हे कष्ट करवाल. तुम्ही तुमच्यासारखे 100 दुर्मिळ लोक म्हणतात की तुम्ही करताय ते योग्य आहे. पण काही जणांना काय वाटतं की एवढं मोठं का टाकताय तुम्ही किंवा एवढं जास्त का टाकताय. नाही नाही तरी तुम्ही लई कमी कमी आहे माझ्या मते बरं का. पर्सनल मी सांगतो एवढी माहिती देत तरी बी कमीच आहे. हे तुम्ही खोलात जाऊन तिथपर्यंत लक्ष देऊन ऐकलात म्हणून तुम्हाला ती अजून कमी वाटली. म्हणजे ते कसं आहे ते समुद्रात हे लई मोठं काम आहे. बरोबर. म्हणजे जेवढं मी खोलवरती जातोय त्याची अजून खोली लपलेली आहे. लपलेली आहे तुम्हाला त्याचा समजा माझ्या मते तर ते अंत नाही याचा. आता तुम्ही याला जर माग जर पाहत गेले तर तुम्ही कुठपर्यंत जाल यावरून विचार करा. तिथपर्यंत जायची खायची गोष्ट आहे का. नाही नाही लय अवघड आहे. मला माहितीये ना कारण मी देवणी ज्या वेळेस माझे घेतलेत ना तर मी पण असंच म्हणजे 1-2 तास 2-3 पिढ्यापर्यंत मागे गेलो तिथून त्यांना काही सांगता नाही आलं. आणि हा खिलार शेतकरी शान युट्यूब चॅनल जेवढं जमतं तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न चालूच आहे. ते नेण आहे आणि करता तुम्ही ते म्हणलं बंद नाही ते.
नाही नाही मी बघितलं ना आता म्हणलं यार एक एक दोन दोन तीन तीन घंट्याच्या आतमध्ये एक एक व्हिडिओ येतात म्हणलं. म्हणलं आता फोनच करा मार्ग साहेबाला अभिनंदन करा म्हणलं लय मस्त मुलाखत ही आवडली म्हणलं आपल्याला फोन केले. तुम्ही फोन करताय तुम्ही आधार देताय तुम्ही कौतुक करताय मन मोकळेपणानं आवर्जून ज्या त्या वेळेला वेळ काढताय ज्या त्या गोष्टीला तुम्ही माझं लक्ष बारकायन की प्रत्येक वेळेला तुम्ही प्रतिसाद देण्यासाठी जेव्हाच्या तेव्हा प्रतिसाद देताय. म्हणजे वाटलं का हे खरंच आता याच्या लायकीची आता याची वावाची आहे किंवा याच खरंच आपण याच मला मान दिलेला पाहिजे या गोष्टीला अभिनंदन करायला पाहिजे. म्हणजे ज्या गोष्टीची लायकी चांगली आहे त्याची लायकी तुम्हाला तिथं कौतुक करून दाखवायचीच आहे म्हणून तुमच्या आयुष्यातला वेळातला वेळ काढताय. आज सकाळ सकाळी तुम्ही कॉल केला माणसाला सकाळ सकाळी आपल्या आयुष्यात भरपूर काम असतं भरपूर काम. आता मी म्हटलं आंघोळ वगैरे झाली देवदर्शन झालं म्हणलं आता बसलो तो मोबाईल बात तुमची लिंक आली. नाही बरं झालं कारण तुम्ही सुद्धा देवासारखे आमच्या पाठीमागे उभे आहात म्हणून. आता तुम्ही सांगा एवढं 500 किलोमीटर तुम्हाला काय मला काही हे नाही ना खरंच जे काम करतं त्याचे म्हणजे कौतुक करावं हे आपलं मन कारण त्यामुळे मला अजून 500 किलोमीटर पुढे जाण्याची ताकद येते ना. होय की बरोबर 500 किलोमीटर वरून जर मला प्रतिसाद येत असेल 500 किलोमीटर वरून तुमचं माझं काही नातं नसताना तुमचा संबंध नसताना किंवा आपलं काही व्यवहार नसताना काही नसताना कधी पाहिलं नाही कधी बोललं नाही काही नाही केवळ केवळ खिलारमुळं तर आज एवढ्या लांबून माझ्या कामाला जर प्रतिसाद येत असेल तर मी बरोबर योग्य ट्रॅकवर आहे हे मला आत्मविश्वास आला. नाही नाही बरोबर तुमचं खिलारमध्ये आता ते दोन तीन आहेत ते दिसतात ते बघितलं पण एवढं डीप मध्ये कोणी नाहीये. मी आता स्वतः जेव्हा अपेक्षा करतो की कोणीतरी खरंच माझ्या नात्यातलं आणि माझ्या जवळच प्रतिसाद द्यावं पण ते मराठी मन आहे ना की त्या मराठी मनी मध्ये मराठी माणूस तुम्हाला मी सांगतो आता तुमचे काही जवळचेच असतील काय करत बसला असं मग. होय 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 याला काही काम नाही याला याला जनावराचं काय लोक जनावराचं थोडी काही आता लोक विकायला लागले सांभाळणार मग सांभाळणार म्हणूनच करू आलो हे त्यांना समजा ना. माझ्या जवळचेच माझा पाय कसा ओढायचा प्रयत्न करतात आणि हे काम कसं कमी करता येईल किंवा कमी होईल याचा सुद्धा काही जण प्रयत्न करतात करतात ना मग आपण ओळखून घ्यायचं की आपल्याला विरोधात उभे राहिले का आपण बरोबर रस्त्यानं चाललोय याची वाली खात्री असते. फक्त आपण आपलं काम करत राहायचं एवढं मग आज परत पुढे मला 500 किलोमीटर जाण्याची माझ्याकडे ताकद तयार होती आणि मला वाटलं सुद्धा नव्हतं की दादा म्हणजे एवढ्या लांबून जनता प्रतिसाद देईल आणि खरंच मी व्हिडिओ टाकतो आणि ते लोक बघतील का किंवा प्रतिसाद देतील का असं कधी मनात सुद्धा वाटलं नव्हतं. नाही नाही ते तुम्ही निस्वार्थी काम केलं का तुम्हाला वाटलं याच्या मुळापर्यंत जायचं म्हणून तुम्ही हे केलं. आता तुम्ही थोडी अपेक्षा केली का कोणी फोन करेल कोणी वा वा करेल कोणी लाईक करेल कोणी त्याच्यावर काही घेणं देणं नव्हतं तुम्हाला त्या ठिकाणी फक्त निर्मळ मन काय आपल्याला तिथपर्यंत जायचं त्या गोष्टीपर्यंत त्याच्या समोर मांडायची. बरोबर जे चालू आहे ते योग्य आहे एकदम बरोबर राईट आहे आणि तुमचे व्हिडिओ पाहूनच म्हणजे खरं मग आपल्याला म्हणलं की एक खेळाड तरी आपण सांभाळावी. म्हणजे ह्या मुलाखती किंवा ह्या चर्चा ऐकून तुम्हाला खऱ्या अर्थानं वाटते मनाची. म्हणजे तुमचे व्हिडिओ बऱ्याच दिवसापासून पाहतोय बऱ्याच दिवसापासून लाईक केलेलं आहे. बर बर दादा वेळात वेळ काढून आवर्जून यावं तुम्ही अशी माझी इच्छा आहे. नाही मी नक्की येणार मला ते तांडोरचा ते बैल बघायचे ते लय डारक्या मारत कसलंच सांभाळत असतं वाघाच्या बी पुढचं काम आहे. तर माझं असं सर्वांना एक हात जोडून विनंती आहे की चवीच्या गोष्टी जुन्या गोष्टी जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत आजच आणि आताच ह्या नियमावरती उतरा ह्या दुनियेत.
बराबर उद्या नाही, कारण आज सध्या रासायनिक युगातली ताकद वाढत चालली, कारण प्रत्येकाच्या डोक्यात विचार सुद्धा हे विचलित झालेले आहेत, स्थिर नाहीत पहिल्यासारखे. बरोबर. त्यामुळं तुमच्या भेटीमुळं म्हणजे 500 किलोमीटर वरून तुम्ही जर माझ्या कामाला जर प्रतिसाद देत असाल आणि 500 किलोमीटर वर येऊन समोर येऊन परत एकदा प्रतिसाद देत असाल तर ही रासायनिक दुनिया कुठेतरी आपण थांबवू शकतो आणि तिथं आपण कुठेतरी एक हातभार लावू शकतो. नाही बरोबर आहे का. आता हे रासायनिक म्हणजे आता खताचे ज्या वेळेस ते बघते की एक खिलार गाय 4 एकराच्या पुढचं 4 ते 8 एकर एक खिलार गाय तुम्हाला ते म्हणजे ती शेती सांभाळू शकते, शेतीचं काम करू शकते एक खिलार गाय. हो हो हो. वर्षाचे तेवढं काही तिथं निघाल शेणखत म्हणा ते सगळं मलमूत्र म्हणा तर ते तेवढं ते 4 एकर कमीत कमी 4 एकर. बरोबर. म्हणजे तुमचा किती खर्च वाचला 4 एकराचा? जवळपास 13-14 हजार रुपयाचा खताचा खर्च. म्हणजे बाबाकडे आज जगाच्या कल्याणासाठी हा खिल्लार शेतकरी कडकडत आहे शेतकऱ्याला. नाही बरोबर आहे सगळं. आणि मेन गोष्ट म्हणजे महाराजांनी ते गाईचं दूध खाल्लेलं आहे ते खिलारच खाल्लेलं आहे, खिलारच्याच दूध. एवढी चपळता, एवढे दिमाग. आता सुद्धा समाजात काही अशा व्यक्ती आहेत प्रतिष्ठित म्हणा किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्हणा किंवा मोठमोठे उद्योगपती हे सुद्धा त्याच गोष्टी खातात पण ते प्रदर्शित करत नाही, करत नाही. आज त्यांच्या सुद्धा आहारामध्ये बऱ्याच जर विचार केला बारकाईनं किंवा आपण तिथपर्यंत पोहोचलो समजा नशिबानं तर ह्या खिलार संबंधितल्याच गोष्टी आहेत बऱ्यापैकी. आता तुम्हाला सांगायला हे वाटेल आपले समजा जे काही हिरो जे आहेत सगळे त्यांच्याकडे एक एक गाई आहे. हो गावरान गाई. होय होय होय. ते मला एकदा समजलं बाहेरून असं चर्चा करता करता. तर म्हणून मी हे तुम्हाला सांगितलं की ज्यांच्याकडे खरं चवीची गोष्ट आहे त्यांना जगाला सांगा विसरायची नाही कधी, तरच चवीची गोष्ट वाटणार आहे ना. बरोबर. त्याला माहित पाहिजे ना का आपण बरोबर करतोय का चुकीचं करतोय. पण ज्यांच्याकडे चवीची गोष्ट आहे ह्या माणसाच्या जन्मात त्याने जर जगाला प्रदर्शितच नाही केली तर त्याचा विस्तार प्रसार प्रचार प्रसार कसा होणार? नाही होणार. ते तिथल्या तिथंच थांबणार ना. ते त्याच्या जवळच थांबणार. आता आपण जुनी माणसं घरातले याला सांग ते पिढीनं पिढी ती माहिती आलेली आहे तर ती माहिती ते या पिढीला पुढच्या पिढीला पुढच्या पिढीला त्या पिढीला सांगितले म्हणून माहिती आहे ना. आता आपल्या या देशामध्ये मला सांगा सर्वच गोष्टी ह्या आपल्या आपण वापरतो का? नाही नाही. दुसऱ्यालाच जास्त लाभ होतो माहिती आहे त्याचा. हा आज आपल्या गोष्टी परदेशात चवीनं वापरल्या जातात आणि आज आपल्या देशात तिकडच्या वस्तू आपण चवीनं वापरायला जातो मात्र त्याचा आपल्याला फायदा आहे का तेवढा? काहीच फायदा नाहीये. बारीक जर विचार केला तर आमच्याकडे तुम्हाला सांगतो म्हणजे साहेब पहिले गावरान गाई होत्या वासर भरपूर यायचे असं गाई तर विकत नव्हते आजोबा गाई अशा दान द्यायचे पण गोरे विकायचे तर गोऱ्याचे पैसे यायचे. आणि आता जर आता आमचे काका हे करते तर जेरची गाई आहे ते जेरची गाईचं जेवढं दूध निघलं का तेवढं मी समजा विकलं गेलं त्याच्यातून तर ते 75% तर तिला खायलाच जातं तिच्या सगळ्या याला. म्हणजे 25% मध्ये पाटी उठा दूध काढा डेअरीवर घाला काही राहत नाही दिवसभर माणूस बांधलेला या कष्टासाठी ते 25% नील होत. 75% त्यांच्या पोटासाठी पोटात जातो ते जेरशीच्या. आणि आपल्या गावरान गाईचं किती लागते खायला? गावरान गाईला खायला 5-7 किलो तर लय झालं तिला हो दिवसाच. आणि ते खाणं आपण दररोज सजासजी पिकवू शकतो प्रत्यक्ष तिनं कोरड्या चाऱ्यावर राहते. होय होय होय. आणि यांना हिरव्या शिवाय जमत नाही. बरोबर बरोबर. हिरवा विकतचा चंदी पेंड ह्या सर्व गोष्टी त्यांना दिल्यानंतरच दूध देणार आहेत.
दूध देणारे त्याच्यातच 75% खर्च होतो. आणि दूध दिल्यानंतर परत सुद्धा सर्कल तिथंच आहे अजून पूर्ण एका ठिकाणी येतो. तिथंच आहे सकाळी पहाटे उठणे आणि एवढं पहाटे उठून बी हातात काही नाही लेवल. म्हणजे माणूस सध्याच्या घडीला ह्या जन्मात आपल्या स्वतःच्या शरीराचा आणि आयुष्याचा ऱ्हास करून घेतोय. ऱ्हास करून घेऊ राहिलं. आणि पहिली गोष्ट म्हणजे जे आता शुगर शुगर म्हणतात का हे केवळ जर्सीच्या दुधामुळे आहे. हे ज्यांना कळलं ना त्यांनी खरंच जगात उघड प्रकट कराय काहीच अडचण नाही. कारण का हे एक पुण्याईच काम आहे. नाही नाही बराबर आहे. आता तुम्ही सांगा लहान लहान मुलांना शुगर व्हायला लागले. पहिले आम्ही लहान असताना शुगर कुठं होती 90-95-100 वर्ष व्हायचे तरी म्हातारे काटत चालायचे स्वतः सारे काम करायचे. बरोबर. एवढं 30-35 वर्षापासून जास्त चेंज झालाय जर्सी आल्यापासून. कारण प्रत्येक बुद्धिमत्ता ही पैशाच्या पाठीमागे धावू लागली. आता पैशाची गरज जास्त पडू लागली त्याच्यामुळे प्रत्येकाने प्रत्येकाच्या डोक्यात पेरलं की पैशाशिवाय जगात काही नाही काही नाही काही नाही असं हे करून ठेवलंय. आणि पूर्वीची माणसं काय पेरत होती डोक्यात? आरोग्य आणि आपली शरीर सृष्टी ह्या दोन गोष्टी लोक एकमेकाच्या डोक्यात पेरत होती. म्हणून त्यावेळेचे शरीर हे सदृढ होते आणि निरोगी होते आणि घट्ट आणि टणक होते. ते शरीर आज तागायत त्या पद्धतीने जगले म्हणून आज मला त्यांची मुलाखत घ्यायला मिळाली. आणि ते जे काम केलं होतं त्या माणसाला बी आता ते आजोबाला बी वाटलं असत ना भाऊ मी काहीतरी केलं तर बरोबर केलं. त्याच्या मनाला म्हातारपणाला किती समाधान वाटलं. आता विचार करा उलटा विचार करायचं की त्या काळात जगलेला माणूस मुलाखतीला आपल्याला आता सापडला. मात्र आपल्या पुढच्या पिढीला आपलं वय मुलाखतीला त्यांना सापडते का बघा? नाही सापडणार. त्या वयाचा माणूस ह्या पिढीतला सापडणार नाही. कधी सापडेल? आजच आणि आताच आपण ह्या खिलारचा विचार केला. आजच आणि आताच आपण जगायला शिकलो आणि आजच आणि आताच आपले हात आपली बुद्धी आपलं खरंच आपले घरातली बायका पोरं आपली घरातली माणसं ही सर्व चवीच्या गोष्टीमध्ये गुंतवायला जर शिकलो तर मग आपल्याला जुना माणूस आपल्याला त्या वयात मिळणार आहे बघायला. अन्यथा नाही. बघू उद्या म्हणून नाही घडणार. नाही नाही आज लगेच. हा हे तत्व प्रत्येकाने हा उद्याचं सांगता येत नाही. कारण आज बघतोय ना आपण दादा की आज अटॅक सांगून येतोय का शुगर सांगून येते का बीपी सांगून येतोय का. आणि जरी आला तरी त्याला अचानक म्हणजे एकदम तुम्ही कमी करण्याची ताकद सुद्धा तुमच्या हातात नसते ना. उलट काय करतात तुम्ही बाहेरच्या दवाखान्यातलं मेडिकल मधलंच गोळ्या औषध खाऊन परत त्याला बरं कराय बघता. पण शेवटी तुमच्या शरीरात बाहेरच्याच गोष्टी वाढल्या ना. मग तुमच्या शरीरातली थोडी ताकद तुम्ही वाढवली तर त्या बाहेरच्या गोष्टी तुम्हाला टाळता येतील. तुम्ही काय केल्या? आपल्या शरीरातील जो आजार आहे तो बाहेर काढण्यासाठी तुम्ही बाहेरच्याच गोष्टी आज शरीरात घातल्या. म्हणजे दोन्ही गोष्टी तुम्ही अनवॉन्टेड शरीरात ठेवल्या. आणि जे वॉन्टेड आहे वॉन्टेड आहेत त्याचा प्रचार आणि प्रसार करत नाही. म्हणजे जे पाहिजे ज्याची गरज आहे त्याचा प्रचार आणि प्रसार सोडला आणि टाळला. का टाळला? आणि पैशासाठी टाळला तुम्ही. कारण का कोणत्याही चवीच्या गोष्टीला दम लागतो दम असतो दम ठेवावा लागतो. एकदम होत नाही. आणि चव ही थोडकीच असते क्वांटिटीत नसते क्वालिटीत असते. चव हा शब्द क्वालिटीचा शब्द आहे. क्वांटिटीचा शब्द नाही चव हा. हे प्रत्येकाच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून तुम्ही विदेशी 10 गायी सांभाळण्यापेक्षा देशी एकच गायी सांभाळा. विदेशी गायी सांभाळून स्वतःला मारून घेण्यापेक्षा देशी गायी सांभाळून तुम्ही स्वतःला जगवा आणि पुढची पिढी सुद्धा जगवा. बरोबर आहे. आता त्या गायीचं देशी गायीचं दूध जर पिलं तर किती आता तुम्हाला दवाखान्यात जायची गरज नाही. आणि ते एवढं तेज दिमाग आणि ते शरीर सुद्धा चंट बनत आहे. होय होय बुद्धी चालक बनते.
जर्सी तर कसं ते तर बिना वासरा ते बी दूध काढून देते. बरोबर. म्हणजे मंद झाली ना तिचं माइंड, मंद आहे. हो हो हो. तेज नाही. बरोबर. आणि सगळ्यात जास्त जर माइंड तेज म्हणलं तर खिलारचं आहे. म्हणून आपल्या खिलार देशी गोष्टीचं आपल्याच माणसांनी प्रचार प्रसार करायला पाहिजे. दुसऱ्यांनी करावं असं डोक्यात सुद्धा आणायचं नाही. नाही आणायचं बी नाही. आणि आपलं आपलं असं काम पाहिजे का, आपलं काम पाहून लोकांनी ते घ्यायला पाहिजे. हा आज तुम्ही कसं म्हटलात की सहज चॅनल बघितल्यानंतर माझ्याही मनात आलं गाई घ्यायचं. जर आपण विदेशी गायींची जर चॅनल बघायला लागलो, विदेशी गायींच्या जर गोष्टी बघायला लागलो तर तोच विचार आपल्या डोक्यात बसतो ना. फरक तोच येतो. तुम्ही जे पाहाल किंवा जे तुमच्या मनात येईल तेच तुमचा तुमचा कल त्या गोष्टीकडे असतो. आज तुमचं विचार, तुमचं आयुष्य हे तुमच्या हातात आहे घडवायचं. मात्र तुमच्या आयुष्यात संगत कोणत्या विचाराची करायची हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. आपली संगती कोणते, कोणत्या विचाराची, तुम्हाला संगत कोणाची करायची, कोणाच्या विचाराची करायची. बरं, समोरचा माणूस खरंच हा स्वतःच्या स्वार्थासाठी जगतोय का जगासाठी जगतोय हे ओळखायला सुद्धा दानत लागते दादा. बरोबर. बिगर दानतचा माणूस ओळखू शकत नाही. पैशाच्या पाठीमागचा माणूस ओळखू शकत नाही. मी पणाचा माणूस ओळखू शकत नाही. गर्वाचा माणूस ओळखू शकत नाही. राजकारणाचा माणूस ओळखू शकत नाही. ज्याला ईर्ष्या करायची, ज्याला राजकारण करायचंय, त्याला सरस करायचंय, ज्याला त्याला उजवडावं करायचंय, त्याला नाही समजणार. बरोबर. मनाची, निर्मळ मनाची, स्वच्छ मनाची आणि शेपरेट प्युअर 100% खिलारची असताना मानव जन्माचा अर्थ आणि मानव जन्माची जाणीव आणि समोरचा माणूस हा किती वेळ देतोय, किती खर्च करतोय आणि ह्या गोष्टी का जगासाठी करतोय ही सुद्धा गोष्ट त्याच्या डोक्यात आली पाहिजे. निस्वार्थपणे माणूस जगतो म्हणजे काहीतरी आहे बाबा त्या गोष्टीत, लोकांना समजायला पाहिजे. त्यानं त्याच्या डोक्यातल्या इतर गोष्टी बाजूला केल्यानंतरच ही गोष्ट समजणार आहे. आता तुम्ही स्वतःच पेट्रोल खर्चून एवढं 500 किलोमीटर जाऊन शरीर एवढं गाडीवर फिरणं चेष्टा नाहीये. आज तुम्हाला साधं सोपं उदाहरण सांगतो. आता वेळ आली चर्चा करायची म्हणून तुम्हाला सांगून बोलतोय, कारण हा मुद्दा सर्वांनी ऐकावा असं माझं विनंती आहे. आज तुमच्या गोट्यात किंवा माझ्या गोट्यात 100% एखादी गोष्ट असेल, त्या गोष्टीवर आपण 100% प्रेम करत असेल आणि त्या गोष्टीला जर आपण धडपडत असेल, खर्च करत असेल, तर आपोआप आपल्या दररोजच्या कर्तृत्वातून, आपल्या आयुष्यातून जगाला आपोआप संदेश जातो. संदेश जातो. बरं. आता मी पहिले देवणी आणली होती इथं औरंगाबादला, म्हणजे चांगल्या क्वालिटीची. माझं पाहून 4 जण इथं देवणी पालक झाले. ते असे नंबर 1 चे देवणी पालक करतात, म्हणजे आमच्या एरियातल्या काही पाळतात. नाही तर पहिले त्यांच्याकडे गीर होते, त्याच्या पहिले जर्सी होती. तुम्ही 2 पैसे त्यावेळेस याच्यातून बी येते ना आपल्या याच्यामध्ये, समजा आपल्या देशी वाहनाची, आपलं आपलं लक्ष्मी बी सांभाळली जाते, आपली लक्ष्मी ती मातीची. बरोबर. तुम्ही जसं त्या गोष्टीवर 100% विचार केला, 100% थांबलात, 100% खर्च तुम्ही त्याच्यासाठी केलात, हे तुमच्या जीवाला माहिती आहे. बाबा मी जास्तीत जास्त खर्च करण्याचा विचार कशावर केला. बरोबर. तुम्ही जर ह्या खिलारावरती जर परत तुम्ही विचार केलात तर आज तुमच्याकडून तुमच्या भागात खिलारमध्ये असंख्य वाढ होण्याची शक्यता आहे. नाही बरोबर आहे. ते 1 पाऊन 2 पाहते, 2 पाऊन 4 पाहते ना, ते 4 मध्ये 4 पाहिल्याने 2 तरी करतात. हे 2 जरी तरी करणार ना ते पाहिल्यानंतर. हे तुम्हाला अनुभव आला एका तुम्ही एक शेतकरी आहे बरं का, तुम्ही एका शेतकऱ्याकडून 4 शेतकरी तयार झाले हे तुम्ही उघड उघड जगापुढे मांडलं. तर आज आमचा भाग सांगतो तुम्हाला, आज आमचा भाग असा आहे की अख्ख्या देशाला संदेश जाण्यासारखा भाग आहे हा. नाही बरोबर. मात्र यांच्या डोक्यात, गोट्यात, हातात, आयुष्यात, संसारात, बँकेत सर्व 50-50%. त्यामुळे दुसऱ्यांना त्यांच्याकडून काय घेणार आहे, 50%च मिळतं ना. साधं सोपं,
आता जर एखाद्याला खरंच खिलारची चव समजली असेल तर त्याने गोट्यात 100% खिलारच सांभाळली पाहिजे, सांभाळली पाहिजे बरोबर, दुसऱ्या गोट्यात यायलाच नाही पाहिजे. तर तो काय करतो तर 50% विदेशी गाई ठेवतो आणि 50% देशी गाई ठेवतो. मग बघणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला आणि तिथं जाणाऱ्याला काय वाटतं किंवा संदेश मिळणाऱ्याला काय मिळतो, अरे खिलार मध्ये परवडत नाही काय की म्हणून हे ना दुसरं ठेवलंय, म्हणून हे ठेवलंय डांडवलंय याचं वाल म्हणजे अर्ध इकडं अर्ध तिकडं म्हणजे हे बरोबर आहे. तिथंच त्याचं उत्तर दिसतं, प्रश्न विचारायच्या आधीच उत्तर दिसतं कसे आलं याला हे परवडत नाही कारण एकची बी ठेवलंय ना. मग त्याला उत्तर सापडतं आपोआप सापडतं, चुकीनं उत्तर सापडतं, गैरसमज करून उत्तर सापडतं की खिलार मध्ये बहुतेक काही नाही, हे फक्त पैसे अर्धे त्याचे पैसे मिळवायचे अर्धे ह्याचे पैसे मिळवायचे मग एक रुपया करायचा. मग हाच अर्धा 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 संदेश जगाला जातोय आणि मंगळवेढा सांगोला या भागातूनच सर्व जगाला फक्त अर्धा अर्धा संदेश जातोय. नाही सांगोला भागामध्ये ते बाजारमुळे जेरशी येतात तिकडे एचएफ येतात त्याच्यामुळे ते सगळे भाग तसा झालाय. ते घेतात पण संदेश चुकीचा चालला समोर. सांगोला हा जग प्रसिद्ध खिल्लारसाठी फेमस होता, खिल्लारसाठी फेमस होते पूर्ण टोटल महाराष्ट्रातून म्हणायला गेलं तरी देखण्या जातीच्या खिल्लारचा बाजार कोणता आणि आठवड्याला भरणारा फुल्ल बाजार कोणता तर सांगोला हे नाव होतं. सांगोला पण ह्या सांगोलाच्या नावाच्या समोर विदेशी गोष्टींची सुद्धा जाहिरात यायला लागली. काय यायला लागली तर ह्या सांगोला भागातून किंवा मंगळवेढा भागातून किंवा सोलापूर जिल्ह्यातून प्रत्येक शेतकऱ्याच्या अंगणात 50-50% विचार झाला ना बरोबर. आणि तो कोणी केला, तो प्रत्येकानेच केला ना बरोबर, सगळ्यांनी केला आणि ते त्याला त्याच्याऐवजी त्यांनी आपली देशी समजा पंढरपुरी म्हैस जरी सांभाळली असती तरी तो विचार केला नसता 50-50. साजी गोष्ट आहे, एखाद्याकडे 10 गाई आहे ते समजा एखादा जुना शेतकरी, मी माझा अनुभव मांडतोय आणि हा अनुभव जगाला मी दाखवणार आहे ऐकवणार आहे. तर आज एखाद्याच्या घरी जर 10 गाई असतील आणि तो 100% खिलार प्युअर असेल माणूस, तर आज प्रवृत्ती काय झाली माणसाची की त्याची पण प्रवृत्ती दुसऱ्याकडे बघून बदलली. पण ज्या वेळेला दुसऱ्याकडे बघायची प्रवृत्ती बंद करणं होत नाही, तुम्ही बघा पण जुन्या माणसाकडे बघा, जुन्या गोष्टीकडे बघा, जुन्या आयुष्याकडे बघा, तुम्ही आताच्या सध्याच्या नवीन पिढीकडे बघू नका, जे विदेशी गोष्ट वापरतात त्यांच्याकडे बघू नका, जे देशी गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करतात, जे देशी गोष्टीवर केंद्रित आहेत 100% त्यांच्याकडे तुम्ही लक्ष द्या, हे आदर्श ठेवा किंवा त्यांच्याकडे पाहून तुम्ही कार्य करा. आज तुम्ही 50% विदेशी गोष्टी 50% देशी गोष्टी असणाऱ्याकडे तुम्ही जर नजर टाकली तर तुमच्याही बुद्धीला तेच दिसणार आहे 50-50%, तुमच्याही बुद्धीस 50-50% येणार आहे आणि तुमच्या हाताने सुद्धा 50-50% घडणार आहे आणि तुमचं आयुष्य पण तुम्ही स्वतः 50-50% केलं बरोबर. याला कारणीभूत कोण आहे? तुम्ही आम्ही म्हणजे दडवून ठेवणारा माणूस, दडवून ठेवणारा माणूस आहे. आणि आज ज्यांच्या दारात, आता महत्वाचा मुद्दा आहे आपल्या चर्चेचा पुढचा, आज ज्यांच्या दारात 100% खिलार आहे, ज्यांचा विचार 100% आहे, जो जगासाठी 100% खिलार दारात सांभाळणारा माणूस हा कळत न कळत जगासाठी धडपडतो बरं का साहेब, लक्षात ठेवा. नाही बरोबर, ज्याच्या डोक्यात 100% खिलार आहे तो जगात फिरताना 100% विचार घेऊन खिलारसाठी फिरतो आणि प्रत्येकाच्या दारात गेल्यानंतर तो 50% मधला तो खिलारच बघतो आणि तिथं त्या शेतकऱ्याच्या घरी त्या 50% मध्ये जे खिलार आहे त्या खिलार मध्ये बघून उजवडावं बघतो आणि तिथं उजवडावं बघितल्यानंतर तो शेतकरी सुद्धा दोस्ती झालेली असते, पावना असतो, रावळा असतो, माणूस असतो, येणं जाणं असतं, म्हणून उजवडावं विचारतो आणि हा माणूस निस्वार्थ भावनेचा बघायला गेलेला सुद्धा त्या ठिकाणी उजवडावं सांगतो. म्हणजे ह्यांना त्या देशी 50% मध्ये
आपल्याच भागातला माणूस आपल्या दारात त्याच्या तिकिटाने त्याच्या पैशाने त्याचं पेट्रोल घालून त्याची गाडी वापरून त्याच्या आयुष्यातला वेळ काढून तुमच्या दारात येतोय आणि तुम्हाला त्या 50% चव सांगतोय, उजवडावं सांगतोय, कोणतं विकायचं कोणतं ठेवायचं सांगतोय. जर तुम्हाला त्याची जाण जर ठेवायची असेल तर तुम्ही पूर्ण 100% खिलार व्हावं लागेल. बरोबर. मग दुसऱ्याला चान्स देऊ नका तुम्ही. एक कमजोर आहे आणि याच्यात माझं पुरत नाही म्हणून मी अर्धी हे ठेवली. आता कोणी समजा दोन ठेवा, एकीना पुरत नसन दोन नाही ठेवा. तुम्हाला वर्षाला एक वासरू येत की हे 50-50% विचार काय आहे? ही तुमची कमजोरी जगाला दाखवताय तुम्ही. हा काय याच्यात पुरत नाही म्हणून आम्ही हे करतो. हा हे करतो. आणि दुसरी गोष्ट की पैसा पाहिजे तुम्हाला तर तुम्ही पैशाच्या मागे लागला. काय पुरत नाही तुम्हाला? पैसाच पुरत नाही हे सिद्ध करून देताय तुम्ही. बरोबर. आणि आज 100% ज्याच्या दारात खिलार आहे दादा, तो 50-50% जगणाऱ्याच्या दारात जाऊन मार्गदर्शन करतो, त्यांच्या आयुष्याचं भलं करतो, त्यांना मार्गदर्शन करतो, तिथं जाऊन त्यांच्या आयुष्याला एक कलाटणी देतो. मात्र 50-50% हे जातीवंतपणे 100% खिलार करणाऱ्याच्या दारात किंवा 100% खिलार विचार असणाऱ्याच्या दारात किंवा जगासाठी जगणाऱ्याच्या दारात चुकून सुद्धा जातीनं वेळ काढत नाही. ते तुम्ही समजा आता समजा आलो, तुम्हाला भेटलो, कमीत कमी भेटलो, चांगला वीत केला म्हणाला, तुम्हाला काय वाटल? खरं आपलं कोणीतरी आपलं समजा कामाचं आपल्याला एक पावती दिली चांगली, तुम्ही अजून जोमानं कामाला लागता पुढं. 100% खिलारचा विचार असणारा माणूस 50-50% घरी गेल्यानंतर एक रात्र थांबतो, दिवस घालवतो, त्याचं काम पूर्ण करतो, विचारसरणी पूर्ण करतो, मनाला पटलं तर व्यवहाराच्या दृष्टिकोनातून व्यवहार करून येतो, नाही मनाला पटलं तरी तो वेळ देऊन येतोच. मात्र 50-50% माणूस चहा सुद्धा नीट प्यायला थांबत नाही किंवा दूध सुद्धा प्यायला थांबत नाही, पाणी सुद्धा प्यायला थांबत नाही. तो 50-50% माणूस एवढ्या वडीनं जातो, नाही मला 50-50% गोळा करायचंय. तुम्हाला 50-50% माणसांना कधी 100% माणूस म्हणला का? कधीही तुम्ही अनुभव घ्या. मी स्वतः अनुभव मांडतोय टाकतोय. इथून पुढे असंख्य व्हिडिओ येणार आहेत अजून माझ्याकडून. जशी मला बुद्धी फुटल तशी प्रत्येक गोष्टीची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आता अंबळगे साहेब एक इचलकरंजीला आता त्यांचं ते खिलारचं मला पहिल्यापासून हेच आहे. मी अजून म्हणजे एक 4-5 वर्षापासून त्यांच्या संपर्कात आहे. ते बी खिलार पालन करता व्यवस्थित आहे त्यांचं, म्हणजे त्यांच्याकडे खिलार शिवाय दुसरं नाही. आणि ते माझे एवढे मित्र आहे, मी त्यांना कंटिन्यू 4-5 वर्षापासून त्यांच्या असंच ते गाईचं मी प्रदर्शनात गेलतो, त्यांचं ते नंबर घेतला होता. तसंच मी ते याच्यात आहे असे, म्हणजे गाय अशी सांभाळली त्यांनी एकदम नंबर एक, अशी तशी बनवलेली गाय असली गाय ती. मला व्हिडिओ टाकतो, त्यांना टाकला होता मला परवाला भाई इचलकरंजी या भागातून. हा बर बर. म्हणजे असं म्हणजे खिलारचं काम बी भरपूर आहे, पण ते असं म्हणजे वावतच आणि क्वालिटी बात पाहिजे, मिक्स नको. एकांनी वंशावळ चांगली असेल तर ती, आता ते ब्राझील वाले म्हणते आपलेच नेऊन आपल्याला तिथं एवढी हे दाखवताय ते जगामध्ये, तसं आपण का नाही करू नये वंशावळीना. बरोबर बरोबर. सोनं जसं तुमचं आता 16 कॅरेट आहे तर 16-18 कसं होईल, 18-20 कसं होईल, 20-22 आणि 22-24 वर कसं न्यायचं हे आपल्या हातात. बरोबर. आणि जे मुलं आता व्यसनाकडे जे वळते ना, एक जरी देशी गाय असली दारात तर कमीत कमी त्या नादानं त्या नादी लागून त्याला नाद बी लागते ना, आपला मुलगा किंवा आपली जी पुढली पिढी ते व्यसनाच्या आधी जाणार नाही, हे एक काम होत आहे. या पोरांना व्यसन का लागले माहितीये का साहेब? हे रिकामी फिरतेत म्हणून लागले. व्यसन का लागले? ज्यानं जन्म दिलाय ना ह्या पृथ्वीवर त्या माणसानं व्यसन लागले प्रथम. बरोबर. ज्यानं आपण पैदा केलाय ना, ज्याला हे पृथ्वी दाखवली, ज्याने ज्यानं ह्याला जमीन दाखवली, ज्यानं हे जग दाखवले का नाही, मुळात त्यानं व्यसनापासून लांब राहायचं, लक्षात ठेवा. बरोबर. आता हे भारत मामा जनावरांमध्ये होते, त्यांचं ते पाहून पाहून तुम्हाला बी आवड लागली,
ती आवड अशी लागली का तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे हेच होऊन गेले एकदम असं? भारत मामांचं व्यसन कोणतं? भारत मामांचं व्यसन खिलार. खिलार ते व्यसन मला पाहिजे आपल्याकडे असं पाहिजे ते व्यसन आपल्या धावणीला पाहिजे. हा तर आज इतरांच्या ताटात वाकून बघायचं जे लोकांना व्यसन लागतंय, इतरांच्या गोष्टी ऐकायचं जे व्यसन लागतंय, इतरांचा पैसा बघायचं जे व्यसन लागतंय, इतर काय करतात त्या गोष्टी आपण सुद्धा कराव्यात ह्या गोष्टीचं ज्यावेळेला व्यसन लागतंय त्यावेळेला आपण आपल्या गोष्टीवरचा हा ताबा सोडतो. म्हणजे आपण आपल्या गोष्टीवरचा ताबा सोडल्यावर विषय संपला ना आयुष्याचा. बरोबर. मग काय राहिलं खरं? हा तर अशा बारीक गोष्टी बघाव्या लागतात आणि जो 100% विचार करतो त्यानं प्रचार केलाच पाहिजे. आज मी 100% विचार करतो म्हणून प्रसार करतो साहेब. हा नाही बरोबर. आणि असावा तर चांगलाच असावा, नाही तर सांभाळलेलं बरं. अहो पण पापाची भरती कशाला? हा आज तुम्ही जर जगात चांगला विचार केला तर चांगला सांभाळ करू शकाल. जगात जर चुकीचा विचार केला तर चुकीचंच काम करणार. आता लोक म्हणते खिलार मध्ये परवडत नाही, सांभाळलं जात नाही, लई आहे. अरे बाबा तुला नाही होत तर तू नको करू ना, पण असं सांगू नको का ती पुरत नाही, त्याच्यात वाचत नाही, याच्यात या असं तसं निगेटिव्ह पॉइंट सांगू नको करू नको. त्याला सवय लागलेली असती 50-50% ताटात वाकून बघायची. आज त्याला 50-50% ताटात वाकून बघायची सवय लागलेली असती म्हणून तो जगाला स्वतः संदेश तोच देतो. तोच देतो. आज त्यानं त्याच्या स्वतःच्या ताटात वाकून बघावं. आपल्याला काय केलं पाहिजे? आपण कोणाला गुरु करून घेतला पाहिजे? आपण कोणाचं ऐकलं पाहिजे? आणि आपण कोणाच्या विचाराची संगत केली पाहिजे? हे त्यानं जर स्वतःला विचार केला तर त्याच्यासारखा श्रीमंत कोण नसणार आहे जगात, लक्षात ठेव. म्हणजे असं प्रत्येकाने विचार करायचा. आज मला सांगा या जगात सगळ्याला जगवतो कोण माहितीये का? काळी आई जगवते. बरोबर. शेतकरी तुम्ही पिकवलं नाही तर तुम्ही कोण? आम्ही कोण? आज देशाचा नागरिक सुद्धा पोटात जो अन्न घालतो ते सुद्धा अन्न या काळ्या आईतूनच उगवलेलं आहे. काळ्या आईतूनच येतय. कोणत्या फॅक्टरीतून नाही, कोणत्या पत्र्याच्या खोलीतून नाही, कोणत्या फ्लॅट मधून नाही, बनतच नाही. दुसरं एवढं एक ते बनतच नाही, ते यांनी मशिनरी टाकल्या असतं त्या बनवायच्या. कोणत्याही बंगल्यातून नाही, कोणत्याही तुमच्या चारचाकी गाडीतून नाही, कोणत्या बँकेतून नाही, कोणत्या तुमच्या पैशातून नाही. तर जे आपल्याला जगवण्यासाठी पोटाची भूक भागवण्यासाठी जो अन्नाचा कण आपल्या पोटात जातो तो आपल्या काळ्या आईकडून आणि आपल्या मातीकडून मिळतो. मग आपण जर ह्या काळ्या आईच्या कणाकणाचा, काळ्या आईच्या ठेंबा पाण्याचा आणि तिच्या ताकदीचा, तिच्या भुसभुशीत पानाचा जर आपण बारकाईने विचार केला तर ह्या जगात त्याच्यासारखा श्रीमंत कोण नसणार आहे. जगात म्हणतोय मी, जिथं जिथं जमीन आहे तिथं जमिनीच्या कणावर विश्वास ठेवणारा, जमिनीसाठी लागणारा वेळ हा प्रत्येक वेळी खूप महत्वाचा आहे हे ज्याच्या लक्षात आहे तर तो नैसर्गिक श्रीमंत असणार आहे, वास्तव श्रीमंत. बरोबर आहे. बरोबर. ज्याच्याकडे शेती काळी आहे तोच आता खरं पुढे आहे. हा फक्त ज्याच्याकडे काळी आई आहे साहेब यांना कधीच काळी आई नसणाऱ्या काळ्या आई नसणाऱ्याची दोस्ती करून त्याचे विचार फिरून घ्यायचे नाहीत. आपले विचार त्याच्यात पेरायला शिकायचे. शिकायचे का? त्याच्याकडे काही नाही त्यांना घ्यावा. हा असे विचार करणार, तयार करणार पाहिजे. आज समजा ज्याच्याकडे काळी आई नाही आणि ज्याच्याकडे काळी आई आहे त्यांना आपले विचार ज्याच्याकडे काळी नाही त्यांच्यात पेरायला बघायचं, शिकवायला बघायचं. त्याचे नाही ऐकायचे नाही तर आपली बी जाती निघून. मग आता उलट काय झाले साहेब, काळी आई ज्याच्याकडे नाही तो काय करतोय? कोणाची तरी नोकरी करतोय 8 तासाची. आणि काळी आई असणारा काय करतोय? त्याची बराबरी करतोय, पोटात दुखून घेतोय. म्हणजे त्याला पेमेंट आहे, त्याला पगार आहे, त्याला पैसे आहेत, मग आपल्याला का नाही? ज्याच्याकडे काळी आई नाही त्याचा तो विचार करतोय. बरोबर. पण हे त्याला सांगितलं पाहिजे की तुमच्या नोकरीपेक्षा, तुमच्या चाकरीपेक्षा काळ्या आईमध्ये भयानक ताकद आहे हे सांगता आलं पाहिजे. आता मी प्रायव्हेट जॉब करतो.
तरी बी याच्यात एवढी आवड आहे म्हणजे बालपणापासून मला माहिती आहे असे म्हणजे जनावरातच आपण लहान असं मोठं झालो ते जात नाही. बरोबर बरोबर. तुमची कोरी पाठी असते त्यावेळेस तुम्हाला जे पाहते जे शिकतात ते तुमचे मरव पर्यंत जात नाही ते. बरोबर बरोबर. आता मला बरेच माझे असे चुलते म्हणते कशाला करतो तुला तुझं चालू आहे ड्युटी कर ड्युटी आहे दिलं ना देवानं मला. बरोबर बरोबर. त्यांना दिलं त्याच्यासाठीच चालू आहे. खरंय खरं. पण तुम्ही नोकरी करत असताना तुमचं विचार इकडे वळलं हे खूप मोठं भाग्य आहे तुमचं म्हणावी. मी माझं समाधान मानतो की मला देवानं सगळं सगळ्याची सेवा करायची हे दिलं. नोकरी करतो नोकरी करून हे गाईचं सेवा करतो किंवा सांभाळ. मी दोन गाई खाटकापासून वाचून त्या माणसाला दिलेल्या लातूरला इथं बसून औरंगाबादला बसून. यापुढे जाऊन तुम्ही 100% जर खेळाडू मध्ये विचार केलात तर तुम्ही स्वतः स्वतःच्या हाताने इतिहास घडवू शकणार आहे लक्षात ठेवा. ते बरोबर एकदम तुमचं म्हणजे ज्याच्यात उतरलं तर 100% उतरायचंच असं असतं. मी म्हणत नाही तुम्ही तुमच्या दुसऱ्या गोष्टीला प्राधान्य द्या अगर न द्या पण तुमच्या डोक्यात जो विचार आलाय खेळाडूचा आणि तुम्ही एवढं मला सकाळपासून तुमचे विचार मांडताय जर तुम्ही परिपूर्णपणे जर त्यात उतरलात आणि बारकाईनं योग्य विचारांची संगत करून जर पुढे निघून गेलात तर आज तुमचं 50% मध्ये जी तुमची नोकरी आहे का नाही त्या गोष्टीपेक्षा ह्या गोष्टीने तुमचा इतिहास खूप मोठा घडवू शकणार आहे तुमच्या हातानं. नाही बरोबर आहे याचं आता मला मनाला एवढं समाधान आहे का एकदम मला मध्यंतरी थोडं हे वाटलं ना त्याच्यात मी गायीच्या ह्याच्यात राहायचो टेन्शन मुक्त होऊन जायचो एकदम. मग मला सांगा टेन्शन मुक्त होण्यासाठी वाईट मानून घेऊ नका तुम्ही. मी बोलतोय म्हणून मी अनुभव मांडतोय. टेन्शन मुक्त होण्यासाठी तुम्ही मनातून बोलून दाखवलं की मी गायीजवळ गेल्यावर टेन्शन मुक्त झालो. पण तुम्ही मला ह्या ठिकाणी असं का सांगितलं नाही की मी माझ्या ऑफिसच्या माणसाजवळ गेलो आणि टेन्शन मुक्त झालो. मी माझ्या टेन्शन येत आहे ना त्याचे प्रॉब्लेम राहतात ते सांगतोय आपले प्रॉब्लेम राहतात ते सगळे प्रॉब्लेमच वलय असतं तिथं. पण तुम्ही ह्या ठिकाणी मला का असं उत्तर दिलं नाही की माझ्या पगार काढणाऱ्या माणसाजवळ गेलो मी टेन्शन मुक्त झालो किंवा मी जिथं नोकरी करतो त्या खोलीत जाऊन बसलो टेन्शन मुक्त झालो असं का तुम्ही उत्तर दिलं नाही मला. कारण ते पैसा हे काही शांती कधी घेऊ शकत नाही किंवा मनाची प्रसन्नता विकत घेऊ शकत नाही. तुमच्याकडे ब्रह्मांड बी असले ब्रह्मांड एवढे पैसे तर याच्यावरून तुम्हाला एक शिकाय मिळालं की तुमचं टेन्शन हे तुमचा पैसा फ्री करू शकत नाही. नाही ब्रह्मांडातली संपत्ती नाही करू शकत. ब्रह्मांडातली जी आपल्या आरोग्याला आधार देणारी ताकद आहे ना ती म्हणजे खिलार. तर ती खिलार तुमचं टेन्शन मुक्त करणार आहे हे नौकरदार वर्गातून तुम्ही जातीनं मला सांगितलं त्याबद्दल तुमचा एक मला मोठा अभिमान आहे. कारण तुमचे पाहून मला तुमच्या ते पाहूनच कुठून हे आले म्हणजे येतंय ना बरोबर मामा भारत मामा गेलं समजा आता तुमची ती तिसरी पिढी झाली ना ही या क्षेत्रात समजा. हो भारत मामाचं ते पाहिलं मी सगळं म्हणजे ते दावणीला तिथंच असतं भो कधी बी बाळ ते दावणीतच असते व्हिडिओ जेव्हा पाहिले तेव्हा दावणीलाच. त्या भारत मामाना कधी बघितलंय पैशात भारत मामाना कधी बघितलंय जास्त गुलालात त्या भारत मामाना बघितलंय कधी कोणाच्या व्यवहारात त्या भारत मामाना कधी गेरशी सोबत त्या भारत मामाना कधी बघितलंय कोणाचं उचापती करताना. नाही 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 आपलं मी जेव्हा काही बघितलंय ना तेव्हा व्हिडिओ बी बघितलंय ते माणूस आपलं साधं साधं ते त्या जनावराच्या त्या याच्यातच राहते ते दावणीजवळ पा त्याचं विचार आणि त्याचं कर्तृत्व मागाशी मी तुम्हाला 100% उदाहरण दिलं त्या 100% मध्ये भारत मामा ओढतात का नाही. मग आज ह्या भारत मामापर्यंत 50-50% जरी लोकांनी येऊन जरी शब्दात आधार दिला का नाही भारत मामा तुम्ही एक नंबर काम करता तरी आज भारत मामांना कमीत कमी त्यांच्या भागात त्यांना जोड लागणार नाही त्यांच्या विचारामध्ये एक ताकद येणार आहे परत. आणि भारत मामांचा एक व्यवसाय स्वरूपात त्यांचा व्यवसाय चालू होणार आहे आणि त्यातूनच आज परत भारत मामांना ज्या आपल्याला डोळ्यानं बघायचं आहे ज्या स्टेजमध्ये आपण म्हणतो ना एखाद्या प्रदर्शनामध्ये बाबा एखादा मोठा माणूस असावा आमदार असावा किंवा एखाद्या उद्घाटनाला एखादा प्रतिष्ठित माणूस असावा
आस्तिक आरोपनामांची लेवल त्यांच्या ठिकाणी तिथं प्रथम मान दिला जाईल नक्कीच. आणि ते केलेलंय त्यांनी. हा तर भारत मामांनी काय केलंय, 50-50% ज्यांनी आतापर्यंत टिकवलंय ना ते 50-50 टिकवण्याच्या पाठीमाग कारणीभूत भारत मामा आहे. त्यांचं 50% टिकण्याच्या माग आणि आज भारत मामाचं 100% टिकण्याचं भारत मामाचे विचार कारणीभूत आहे. बरोबर. हा मुद्दा खूप महत्वाचा मी बोलतोय तो 50-50% दारातलं 50% टिकायला कारणीभूत भारत मामा आहेत. भारत मामांची रिपीटेशन आहे, भारत मामांची भेट रिपीट आहे, भारत मामाची व्हिजिट रिपीट आहे तिथं. म्हणून ते 50% टिकण्यासाठी भारत मामा कारणीभूत आहेत. आणि आज भारत मामांचं भारत मामा टिकवायला भारत मामाचा विचार कारणीभूत आहे. लक्षात ठेवा हा मुद्दा. बरोबर. खूप महत्वाचा. भारत मामा ज्याला काही टिकून ठेवलं त्यांच्या विचारांनी टिकून ठेवलंय. जर त्या 50-50% जर भारत मामांशी 100% जर दोस्ती केली तर आणि भारत मामाचे विचार जर अंमलात आणले तर ते स्वतः 50-100% होतील ना आपोआप. मग मला सांगा तुम्हाला 50-50% 100% होण्यासाठी कुठं सरकारी दरबारी जावं लागते का, कुठं गावात जावं लागते का, कोणाला शोधायला तुम्हाला प्रश्न डोक्यात आणावा लागतो का? तर जागेवर खिलाडी शेतकरी शान यूट्यूब चॅनल तुम्हाला तयार आहे. आणि खिलाडी शेतकरी शान यूट्यूब चॅनल मधून तेच करतोय. ते खूप चांगलं काम आहे तुमचं. ते बघितलं, बघून जर माझ्यासारखं एक एक दोन असे अजून 4-5 बी तयार झाले तर खिलार बरोबर म्हणजे आणि सांभाळत जाईल हो. चांगली म्हणजे देतानीच क्वालिटी बाज द्यायची सांभाळायची. बरोबर. म्हणजे जेणेकरून त्याला पश्चाताप नको व्हायला काही अशी घेतली तशी घेतली. म्हणून मी तुम्हाला म्हणलं मी लेट घेईन पण मला अशी द्यायची की पुन्हा मग घेणं नाही देणं नाही. बरोबर बरोबर. म्हणजे त्याला काय होतं आपण घ्यायची एखादी घेतली गडबड करून घेतली आणि आणली आजची 4-5 समजा एखादं वर्ष राहिली आणि निकली अरे ते खिलाचं म्हणजे ते बॅड रिपोर्ट जातो ना. कारण त्यानं आणली होती विकली काय विकली काय विकली म्हणजे हे मग त्याच्यापेक्षा ना विचार करून आणणे. म्हणून म्हणले मूळ जातीचीच घेणे. हो आणि हे तर कोणी करू नये म्हणून तर खिलार शेतकरी शान यूट्यूब चॅनल आपला प्रत्येकाची सत्य घटना प्रत्येकाला सत्य स्वरूपात जाणवून देत आहे. तर त्यासाठी तर मी प्रत्येकाला विनंती करतोय की बाबा सरळ पद्धतीची भेट देत चला. सरळ पद्धतीच्या भेटीनंतर तुमच्या जीवाला शहानिशा होईल, योग्य अयोग्य समजेल आणि तोच संदेश तुम्ही जगाला देत जाणार आहात. नाही बरोबर आहे. तुम्ही समजा जा आता मोबाईलहून हे ते करून समजा घेतली आणि ती तिथं आणल्यानंतर मग नाही आवडली म्हणजे बॅड रिपोर्ट जातो ना. आजूबाजूचे तर म्हणतात ना यानं आणली होती यानं ऐकली म्हणजे काय म्हणजे ते पॉझिटिव्ह रिपोर्ट झाला पाहिजे नाही आपलं म्हणणं. मी आज तुम्हाला उघड उघड सांगतोय. आज मी बोलतोय मी माझं काम करतोय तुम्ही तुमचं काम करा कधी शिकणार हे सुद्धा मी सांगतोय चॅनल मालक असून. आज आम्ही आमचा व्यवसाय मोठा करण्यासाठी आम्ही रंगरंगोटी करू शकतो. आम्ही शेतकऱ्याला बरं वाटण्यासाठी आम्ही एकाच दोन करू शकतो. बरोबर. आम्ही आमचा कंटेंट वाढण्यासाठी आमचं लाईक सबस्क्रायबर वाढण्यासाठी आम्ही सुशोभीकरण करू शकतो. ते आमचं कर्तव्य आणि आमचं काम आहे आणि ते केल्याशिवाय आमचं पोट भरत नाही व्यवसायकरांचं. बरोबर. पण आज तुम्ही तुमचं पोट भरायचं असेल, तुम्हाला तुमची विचाराची जागा फिक्स करायची असेल, तुम्ही तुमचा आत्मविश्वास नैसर्गिक पद्धतीने जर वाढवून घ्यायचा असेल तर जसं आम्ही कष्ट करतो तसं तुम्ही सुद्धा जागा सोडायला शिका. आणि एकदा जागा सोडून एकदा आत्मविश्वास आला तर तुम्ही आयुष्यभर जागा सोडायची गरज नाही तुम्हाला. नाही गरजच काय तुमचं समजा 100% तुमचं मन असेल हे करायचं तर ते होणारच. आणि तुम्हाला किती मग जेवढं तुम्ही जेवढं कराल जाल तेवढं तुमचा त्रास कमी होईल. रोज रोज तुम्ही जर करत राहाल ना ते तुम्हाला ते त्रास आणि कष्ट कमी होत जातील.
तुम्ही तर सर्वांनी आयुष्यभर जागा सोडू नये, एका ठिकाणी आपलं संगोपन करावं आणि मिळालेल्या वेळेत वर्षा 6 महिन्यातून म्हणा, आठवड्याकाठी म्हणा, म्हणजे तुमचं संगोपन पूर्ण करून राहिलेल्या वेळेत एक करमणूक म्हणून फिरण्यासाठी हा कंटेंट आहे आपला चॅनलचा जास्त करून. आणि तुम्ही एका ठिकाणी टिकावं म्हणून मी सुद्धा कुठेतरी ह्या चॅनलच्या कामगिरीमध्ये कुठेतरी एका बैलाजवळ, एका गाईजवळ, एका माणसाजवळ टिकून राहायचा प्रयत्न करायला लागलो. म्हणजे ती गोष्ट तुम्ही घेतल्यानंतर आयला आपण आता फिरायचं बंद, आपलं बघायचं बंद, 100 बघितले तर डोक्यात आपल्या गोंधळ 100 येणार. येणार, तुम्ही जेवढं बघाल तेवढं तुमच्या डोक्यात विचार येणार. मग त्याच्यासाठीच म्हणलं एक अशी वस्तू घ्यायची काहीच्या पेक्षा श्रेष्ठ नाही. त्याच्यामुळं मी माझ्या कामगिरीतून तुम्हाला घरी टिकवता येणारी गोष्ट शोधतोय. मी आज तुम्हाला व्यवसाय मार्गाला लावण्यासाठी किंवा धंद्याला लावण्यासाठी हा प्रथम विचार करत नाही स्वतः मी. बरोबर, तुम्हाला हे लगेच चालू झालं लगेच आमदनी येईल असं विचार करू नये. टिकून तुम्ही कसं राहाल आपल्या घरी, एखादी वस्तू घेतली समजा तिच्यावर कसं टिकून तुमचं प्रेम राहील, एखादी खिलार घेतला समजा ती मरेपर्यंत तुम्ही सांभाळायला जबाबदारी कसं घ्याल तुम्ही. हा म्हणजे ते मग एक असं घ्यायचं का त्याच आपलं सुरुवातीला जे मन लागते ना ते मन त्या गाई सोबत किंवा त्या वासरा सोबतच असते. मग तुम्ही किती भारी आणलं त्याच्यावर त्याच्यावर मन जात नाही. आणि जर तुम्ही जगातल्या 100 गोष्टी बघत गेलात, आज तुम्ही जगातल्या 100 गोष्टी सोबत दोस्ती केली तर तुम्ही तुमची कोणतीही एका गोष्टीवर विश्वास ठेवून थांबू शकत नाही. बरोबर, आणि तुम्ही तुमच्या हातात मिळालेली गोष्ट, तुम्ही तुमच्या आयुष्यात आलेली गोष्ट, ही गोष्ट आज आपल्याला कोणापासून मिळाली आणि आपला प्रचार जगात कोणापासून झाला ह्या सुद्धा गोष्टीचं तुम्हाला भान राहत नाही. म्हणजे तुम्ही स्वतःला चुकीचं म्हणून सिद्ध करू शकता तुमच्या कर्तृत्वातून. बर, मळगे साहेब आपला ते ऍड्रेस मला एवढा याच्यावर देता का? तांडोर तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर. तांडोर तालुका आहे का? मंगळवेढा गाव आहे. तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर. मंगळवेढा तालुका हा जिल्हा सोलापूर. सोलापूर यायचं कस कसं, म्हणजे दौंड मार्गे इंदापूर मार्गे तुम्ही पंढरपूर पर्यंत पोहोचायचं. तुम्हाला जसं पंढरपूर जवळ आहे तसं पंढरपूर मधून मंगळवेढा, मंगळवेढा मधून डायरेक्ट तांडोर, म्हणजे स्ट्रेट मार्ग आहे. आणि रोडच्या लगतच आहे आपलं ठिकाण, बैलाचं ठिकाण, त्यामुळं म्हणजे कुठेही रानावनात फिरायची गरज नाही, कोणाला विचारायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही तांडोर बस स्टॉपच्या जवळ येऊ शकता. तांडोर बस स्टॉपच्या शेजारीच माझं घर आहे. तांडोर या गावाच्या बस स्टॉपच्या शेजारीच बैलाचं घर आहे. म्हणजे आम्ही दोघंही तांडोर बस स्टॉपच्या शेजारीच 1 मिनिटाच्या अंतरावर आहे. हो, आणि त्याच्यासोबत मंगल कार्यालय आहे स्टँड जवळ. तांडोरचं बस स्टॉप जे आहे त्या ठिकाणी तांडोर गावचं मल्लिकार्जुन मंगल कार्यालय म्हणून एक लोकेशन आहे. ओके, तर हा झाला या गोष्टीचा पत्ता. जेणेकरून खरंच ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे, ह्या गोष्टीत खरंच जव आहे का, ही गोष्ट खरीच आपल्याला सांभाळावी का, ही गोष्ट खरीच आपल्या दारात आणावी का, आणि ह्या गोष्टीचं कौतुक जगाला सांगावं का, आणि भारत मामा हे कोण आहे किंवा भारत मामा हे काय करतात ह्या गोष्टीचा सगळा 7-12 ज्याला खरंच जगाला सांगायचा आहे आणि अनेकांना 100% बनवायचं आहे, अनेकांचं विचार प्युअर करायचे आणि स्वतःच्या आयुष्यात 100% खिलार करायचा आहे, त्यांनी हिथं आल्यानंतर ठरवा चालेल. बरोबर, तिथं येण्याच्या अगोदर तुम्हाला मोबाईल मधून 100 गोष्टी बघायला मिळणार आहेत, असंख्य गोष्टी बघायला मिळणार आहेत, असंख्य फोटो बघायला मिळणार आहेत, असंख्य व्हिडिओ बघायला मिळणार आहेत, असंख्य मीडिया बघायला मिळणार आहे तुम्हाला. मी एवढं जीव का तोडतोय की जन्म परत नाही, मला ह्या जन्मात जेवढं मला करायचं आहे तेवढं मी करतोय. आणि तुम्हाला व्यावसायिक दृष्टिकोन त्याच्याकडे बघू नका, तो व्यवसाय आपोआप तुमच्या मागे येणार आहे त्याचा खिलार मधला येणार आहे. बरोबर, तुम्ही आज समजा एक समजा आता काय जे 20-25 हजार रुपये समजा 50 हजार रुपये तुम्ही आता घातले तर ती वस्तू मरेपर्यंत तुम्हाला कमीत कमी 12-15 लाख रुपये उत्पन्न करून देणार.
पण कधी हे लोकांना समजत नाही. पण त्याला दम तुमचा लागेल, त्याला तुमचा विचार नैसर्गिक ठेवायला पाहिजे. विचार नैसर्गिक ठेवण्यासाठी तुम्हाला नैसर्गिकरित्या पिकलेलं खावं लागेल, आणि नैसर्गिकरित्या पिकण्यासाठी तिथं गायीचं गोमूत्र शेण तुम्हाला द्यावं लागेल, आणि गायीचं गोमूत्र शेण देण्यासाठी तुम्हाला निस्वार्थ भावनेने एक निस्वार्थ भावनेच्या माणसाची दोस्ती करून त्याच्याकडून तुम्हाला गाय आणून ती टिकवावी लागेल. आता मी एवढा प्लॅन केलाय, म्हटलं आता गाय बी भरवायची असली तर इथं भरवणे नाही किंवा इंजेक्शन देणे नाही, काय भाडं लागल ते लागल. हो पण मग तिकडेच भरवणे. बरोबर. म्हणजे वस्तू सांभाळायची घ्यायची चांगली, तिला उग सोन्याच आपण कोळमं म्हणतो झाड लावायला, सोन्याचं कोळमं घ्यायचं आणि त्याच्यात उग काहीतरी झाड लावायचं, असं कार्यक्रम नकोय आपला. बरोबर बरोबर. हे कधी कळलं तुम्हाला? हे कमीत कमी चॅनलची दोस्ती केल्यानंतर. चॅनल पाहूनच कळलं की हा. मग आता जिथून तुम्ही सावध झालात, ज्या गोष्टीतून तुम्हाला शिका मिळालं, किंवा आपल्या आयुष्यात जर चांगल्या घटनेची सुरुवात जर एखाद्या माणसापासून एखाद्या मीडियापासून जर सुरुवात होत असेल, तर शेवटपर्यंत तुम्ही जरी त्या गोष्टीची विचार केला दोस्ती करायचं, तर तुम्हाला ते कधीच वाया जाऊ देणार नाही. आणि त्याचे विचार आपण कधी विसरणार नाही, त्याचे उपकार विचार. आणि तुम्ही जर त्या माणसाचा, त्या मीडियाचा आणि त्या गोष्टीचा, त्या मार्गदर्शन करत्याचा तुम्ही जर प्रचार केला, तर आज तुमच्या सारखे शेतकरी तुम्ही स्वतः असंख्य तयार करू शकता, तिथं तुमचा हातभार लागतो. तुम्ही पुढे येऊन तयार केलेले असतात ते शेतकरी, फक्त नामोनिशान असतं चॅनलचं, बाबा ह्या चॅनलमुळे मी तयार झालो. तुम्ही एवढंच जर जगाला संदेश देत राहिला, तर तुम्ही स्वतः ते शेतकरी बनवू शकता. एकदम बरोबर. आणि ज्या वेळेला माणूस एकमेकांना भेटतो ना साहेब, खरं सांगतो 99% एकमेकाला ओळखू येतं कोण कसं आहे. आणि खरंच तळमळीनं येणं सांभाळायची इच्छा आहे का, लगेच समजते 2 मिनिटात. आता तुमच्या सारख्याला तर काय सांगायची गरज नाही. आता आपण दोघं बोललो, आता येते 2 दृष्टिकोन आहेत. एक दृष्टिकोन आहे, एक माझा सल्ला किंवा मला काहीतरी समाजसेवा करायचंय. आता तुमच्याकडनं दृष्टिकोन म्हणायचं झालं, तर तुम्हाला एक वेळ होता म्हणून तुम्ही चर्चा केली, किंवा तुम्हाला एक त्यात गोडी होती म्हणून तुम्ही वेळ दिला, पण त्याच्या पुढे जाऊन ही आपली गोष्ट पूर्ण करायची असेल तर आपल्या दोघांची सरळ पद्धतीनं भेट होणं म्हणजे ती गोष्ट पूर्ण होणे. एकदा भेट झाली की तुम्हाला खात्री लागून जाते ना की बाबा मी वेळ दिलेला चुकीचा नाही, मी ज्या माणसाशी बोललो तो माणूस चुकीचा नाही, मी ज्या माणसाशी विचार शेअर केले तो माणूस चुकीचा नाही, हे तुम्हाला खात्री लागून जाते. आणि त्यानंतर मी किंवा तुम्ही ही एकमेकांना सांगत राहण्याची सुद्धा वेळ येणार नाही, ती आपोआप आपण खिलार एखादी दारात आणून त्या मार्गाने चालू शकतो. चालेल बघा. चालतं, तुमचा बराच वेळ घेतला तुमचा वेळ बराच नाही. जे विचार मांडतायत किंवा जी माणसं बरी वाटतात त्यांच्यासाठीच मी धडपडतोय, आणि या जगात चवीची गोष्ट टिकवण्यासाठी मला 100% विचाराचा प्रथम माणूस पाहिजे. मला विचार पहिला प्रथम पाहिजे. आज मला सांगा, मी डोळ्यानं बघितलंय का तुमच्या घरी काय आहे? काही नाही. आज मी खात्री करून घेतली का तुमच्या घरी काय आहे? आज तुम्ही कोणत्या लेवलचा माणूस आहे, तिथं काय आहे तुमची परिस्थिती मला माहिती आहे का? मी बघितले का डोळ्यानं? काहीच नाही. पण प्रथम माणसाच्या डोक्यातून पडणारे बाहेर विचार प्रथम महत्वाचे. आणि ते विचार मला बरे वाटल्यानंतर मी वेळ घेतो, अन्यथा मी वेळ कोणालाही देत नाही. एवढा कोण एवढा 1 मिनिटाचं पडलंय, तुम्ही एवढा वेळ दिला. दररोज फोन येतात मला, मी युट्यूबर आहे म्हणून. मी युट्यूबर असताना दररोज फोन येतात, तो कितीला द्यायचा, हा कितीला घ्यायचा, तो त्याचा वडील माहितीये का, त्याची आई माहितीये का तुम्हाला, तुम्ही तिथे गेलता का, इथे गेला होता का,
हा शिद्दापूर खाणीचाच आहे का, हा त्या खाणीचा आहे का, किंवा हा कितीला द्यायचा आहे, हा कोणाकडे, हे व्यवसाय दृष्टिकोनातून असंख्य फोन येतात. पण वैचारिक दृष्टिकोनातून येणारे फोन हे दुर्मिळ आहेत सध्या अजून. बरोबर, त्यांना अजून ते हे नाही ना. आता तुरळक तुम्हाला तुरळक सापडतील असे, पण ज्या वेळेला जास्त सापडतील व्यावसायिक, पण ज्या वेळेला आपली भेट होईल ना त्यावेळेला वैचारिक दृष्टिकोनाची अजून भरपूर मला मग मिळतील माणसं. ज्यावेळेला मी तुमच्या ठिकाणी भेटेल किंवा तुम्ही माझ्या ठिकाणी भेटाल, त्यावेळेला विचार मांडणारे सुद्धा लोक आपले दुर्मिळचे परत असंख्य होतील आणि आपला ग्राफ हा बदलेल. कधी आजच आणि आताच्या तत्वावर सरळ पद्धतीनं प्रत्येक गोष्टीची प्रत्येकाने भेट घेतल्यानंतर बदल हा त्रिकालाबाजीत सत्य काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. जर आपण एवढं बोलून आपण इथंच थांबलो ना, बस की आपण बोललो एवढं झालं, काय करायचं आहे, तुम्ही तिकडून पैसे पाठवले, मी टेम्पोन पाठवलं, मी इकडं माझा खर्च काढला, माझं भाडं काढलं, किंवा मी माझं बुद्धी चालवली आणि तुम्ही माझ्या विश्वास ठेवला, झालं ती तिथल्या तिथंच थांबत. हो हो, तुम्ही पण म्हणणार तुम्ही तर काय फुकट करताय का, तुमचा पण पोट आहे, तुमचा पण संसार आहे, तुम्ही मला 2 रुपये देणार किंवा तुम्ही माझ्यासाठी खर्च करणार किंवा तुम्ही माझा मोबदला देणार, झालं ही ती ह्या गोष्टी अशा घडवल्यानंतर जिथल्या तिथंच थांबत. पण जेव्हा तुम्ही समोर येऊन आपण समोर गोष्ट घडवू आणि समोर घडवून गोष्ट जगाला दाखवू, त्या गोष्टीमध्ये ताकद, नैसर्गिक ताकद आहे. त्यासाठी मी प्रत्येकाला आवाहन करतो, विनंती करतो, कृपया करून प्रत्येकाने सरळ पद्धतीनं प्रत्येकाची भेट घेत चला आणि आजच आणि ह्या तत्वा आजच आणि आताच्या तत्वावर, उद्या नाही, कारण मी ऑलरेडी पळतोय. तुम्ही थांबला एका जागी, म्हणजे असं पुढं वाटायला नको का आपण लई लेट चालू केलंय. आता कसं बोललात एवढं उशीर गप्पा मारून मारून, हे तात्पर्य म्हणून मी प्रत्येकाला म्हणत असतो की बाबा, आणि माझ्या अवतीभोवती जे आहेत ना नातेवाईक, माझे मित्र, माझे 5-50 किलोमीटर मधले साहेब, ह्यांना सुद्धा जाग येईल तुम्ही भेटायला आल्यावर. चाल, एवढं लांबून आलं म्हणजे काहीतरी आहे, आपण बी करा. आणि जाग येण्यासाठी तर तुम्हाला मी बोलवतोय, म्हणजे इथं पुण्याची गोष्ट आहे, म्हणजे प्रचार प्रसाराला तुमचा सुद्धा मी सहभाग नोंद करतोय. आज राजकारण खेळताना किंवा राजकारणामध्ये निवडून येताना प्रचार प्रसार किती ताकदीनं करतो, 8 दिवस 15 दिवस महिना, त्याच्याशिवाय यश नाहीये. मग आपण आपला प्रचार प्रसार हा एका भेटीने करा. आणि किनार शेतकरी शान चॅनल हा तुमच्यासाठी उघडा प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही जिथे भेटायला जाता तिथं आनंदानं मला सांगा, आम्ही तुमच्या राजसाहेब ह्या गोष्टीला भेटायला आलोय, तुमच्या विचाराला भेटा आलोय, तुमच्या ओळख मालकांना भेटा आलोय, तुम्ही जी गोष्ट जगाला दाखवली त्या गोष्टीपर्यंत आम्ही आलोय म्हणून सांगत चला. म्हणजे मलाही आनंद होईल की बाबा एवढ्या लांबून माणूस या माणसाला भेटायला भेटायला जगाला दाखवायला आनंद होईल. झाला ना सहज सरळ प्रचार आणि प्रसार, काय अवघड आहेत. आपण आयुष्यात इतर वेळेला कुठेही पैसे खर्च करतो, इतर वेळेला कुठेही वेळ देतो, बरोबर बरोबर. मग आपण खिलार वाढीसाठी, खिलार प्रचार प्रसारासाठी मग तुम्हाला 1 ते 2 दिवसाचा खर्च करायला वेळ द्यायला आणि जाऊन तिथं माल आपले नोंद करायला काय अडचण आहे, काही अडचण नाही. आज जर समोरचा मीडिया खिलार शेतकरी शान युट्यूब चॅनल शान चॅनल हा जगासाठी धडपडत असेल तर आपण 1 दिवस तिथं जाऊन सामील व्हायला काय. आज तुमच्याच भागातलं उदाहरण मनोज जरांगे पाटील कशासाठी दडपडत आहे, जगाच्या कल्याणासाठीच ना. होय की मग त्यांच्याकडून तर कमीत कमी ह्या मराठी माणसांनी शिकायला पाहिजे ना. आज मनोज जरांगे पाटलांचा भला भविष्यात कधी कुठं 10-20 वर्षानंतर 100 वर्षानंतर फायदा असू द्या, पण आता सध्या काय फायदा दिसतो आपल्या डोळ्यासमोर, की आज आपल्याला परसेंटेज टक्केवारी कमी पडली आणि आपल्याला जागा मिळाली, बरोबर बरोबर, आणि आपल्याला भरपूर टक्केवारी मिळून आपल्याला जागा मिळत नाही. मग तेच दुःख आहे की हा,
तर हिथं सुद्धा खिलार दुनियेत हेच आहे. आज विदेशी लोकांनी आपल्याला आपल्यात 100% पेरलंय त्यांनी. साहेब आपण आपलं कधी पेरायचं 100%? उद्या तेच आता पाहून तुमचं पाहूनच आता हे म्हणलं एक आपल्याकडं असावा ते असा असावा का पुन्हा घेणे नाही देणे नाही. हा मग ते 100% कधी पेरायचं आपण विचार कधी करायचा उद्या का आज? आजच नाता हेच तत्व प्रत्येकाने वापरायचं. हाच नियम प्रत्येकाने वापरायचं आणि आपण पुण्य यायचं आणि प्रचार प्रसाराचं खऱ्या अर्थानं नैसर्गिक काम करत राहू. ओके ठीक आहे साहेब धन्यवाद. सकाळपासून त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. कारण एवढा वेळ कोणाला नसतो आता मी ड्युटीला लगेच आता डब्बा घ्यायचा लगेच निघायचं म्हणजे असं. तर आज माझी ड्युटी कशाची? तुम्हाला जगाला सगळ्याला जागृत करून मोठं करायची माझी ड्युटी झाली. तर मी ड्युटी माझी बजावली आता. तुम्ही खिलारसाठी ड्युटी बजावण्यासाठी सरळ पद्धतीची भेट घेणं ही गोष्ट करणं गरजेचं आहे. ओके ठीक आहे वेळ असेल तेव्हा मला कॉल करा. हो धन्यवाद.